दौंड इथं भीमा नदी पात्रात वाळू माफियांनी अक्षरशः धुडगूस घातलाय. श्रीगोंदा महसूल विभागाकडे बोट नसल्यानं इतर 10 ते 12 पोटी दौंड हद्दीत पळून आल्यानं आज वाळू माफिया त्या बोटींच्या सहाय्यानं भीमा नदी पात्रात पुन्हा हैदोस घालतायत. दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू आहे, त्याला कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. दौंड बरोबरच वडगाव, दरेकर, शिरपूर, खानोटा येथे दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू आहे, त्याला कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. महसूल विभागाच्या अर्थपूर्ण आशीर्वादाशिवाय हा उपसा सुरू राहणे शक्य नाही. दौंड येथील बेसुमार वाळू उपशाबाबत तहसीलदार विवेक साळुंके यांना विचारले असता गारदौंड येथील भीमा नदीपात्रात कारवाई करण्यासाठी महसूल विभागाची बोट नादुरुस्त असून सदरची बोट दुरुस्त झाल्यावर वाळू माफियांच्या सर्व बोटी उद्ध्वस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडे बोट जी आहे ती पंक्चर झालेली, म्हणजे परिपूर्ण नाही का ती नादुरुस्त झालेली, पातळ हे झाले असल्यामुळे नाही का आम्ही ती कोणती कारवाई करू शकलो नाही. पण नाही का आम्ही नाही का ती दुरुस्त करण्यासाठी पाठवलेली आहे, त्या अनुषंगाने ती दुरुस्ती लवकरच होईल आणि त्या अनुषंगाने लगेच पुढची मोहीम संयुक्तरित्या म्हणजे श्रीगोंदा, कर्जत, इंदापूर आणि दौंड तालुका या अनुषंगाने संयुक्तरित्या आपण ती मोहीम परदा दाखवू आणि संपूर्ण याच्यामधले जेवढे वाळू माफियांच्या ज्या बेकायदेशीर वाळूच्या बोटी आहेत त्या सगळ्या उद्ध्वस्त करून टाकू. तर दौंड तालुक्यातील खानोटा भागात वाळू माफिया बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यात, परंतु 4 तालुक्याची हद्द तेथे असल्याने कारवाई करण्यास अडथळा येतोय, त्यामुळे तेथे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे की काय असा प्रश्न असून नेहमी 40 ते 50 वाळू माफिया येथे असतात, त्यामुळे आमचे 3-4 कर्मचारी तेथे थांबू शकत नाहीत अशी प्रतिक्रिया देऊन तहसीलदार विवेक साळुंके यांनी वाळू माफियांसमोर महसूल प्रशासन कसे हतबल आहे हे स्पष्ट केले. मी पण नाही का योग्य ती पद्धतीने कारवाई करेल, जर असं काही आढळलं असं तर योग्य ती पद्धतीने नियमानुसार कारवाई करून टाकू. 24 तास त्या ठिकाणी एखादा माझ्या पोलीस स्टेशन ठेवू उभं राहावं काय असं वाटायला लागलेलं त्या ठिकाणी, कारण एका प्रत्येक 24 तास माणूस त्या नदी काठी 2-3 माणसं 4 माणसं घेऊन त्या ठिकाणी थांबू शकत नाही, कारण एवढा मोठ्या ते म्हणताय की 10-12 गाड्या असतात, माणसं 40-50 माणसं असतात, त्या ठिकाणी पोलिसांची मदत घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. जोपर्यंत संयुक्त कारवाई होत नाही तोपर्यंत आपण कारवाई करू शकत नसल्याचे सांगून दौंड तालुक्यातील वाळू माफिया शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून आपल्या खिशात घालणार असे अधोरेखित झाले. वाळू तस्करीच्या प्रश्नाकडे दौंड तहसीलदार विवेक साळुंके यांनी अद्याप गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केलेली नाहीये. खानोट्याला बी संयुक्त कारवाई, कारण काय शेवटचं टोके आमचं समोरचे शेजारी इंदापूर आहे, समोर करमाळा आहे, समोर कर्जत आहे, म्हणजे आमच्या हद्दीतून जरी आम्ही गेलो तरी ते लगेच करमाळा किंवा कर्जत तालुक्यात किंवा इंदापूर तालुक्यात पळायला इतकं सोपं की बॉर्डरची फक्त पूल ओलांडायचं, म्हणजे पूल ओलांडायचं म्हणजे जस्ट फक्त नाही का बोट थोडीशी तिकडे नेली की लगेच कर्जत हद्द लगेच सोलापूरची हद्द लागते, म्हणजे अशा गोष्टी त्या ठिकाणी. खानोटा हे असं आमचं स्पॉट आहे की त्यांना चौबाजूला मोकळं वातावरण पळण्यासाठी एक मोठी खास करून आम्हाला 14 चौघांना मिळून ती संयुक्त कारवाई करावी लागणार आहे. तरी पण नाही का आम्ही त्या ठिकाणी मला ज्या तक्रारी येत आहेत त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी माणसं वगैरे पाठवत असतो कंटिन्यू. जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी या प्रकरणी विशेष लक्ष देऊन वाळू तस्करांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः वाळू तस्करांच्या विरोधात मोहीम राबवली तरच या वाळू माफियांना आळा बसू शकतो, अन्यथा येणाऱ्या काही वर्षात भीमा नदीपात्रात वाळूऐवजी केवळ माती पाहण्याची वेळ आपल्यावर येईल एवढे मात्र निश्चित. नदीपात्रातून सततच्या वाळू उपशाचा परिणाम पाणी पातळीवर होतोय. परिसरातील विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणी पातळीची झपाट्याने घट होतीये. वाळू उपशामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे. या प्रकाराकडे पर्यावरण विभागाचंही दुर्लक्ष होत आहे. प्रतिनिधी सुजित गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, दौंड.